जय हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या शिक्षक भरतीकरिता उपलब्ध असलेल्या एकूण जागा किती आहेत याविषयी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला ऑफिशियली जे उत्तर मिळालेलं आहे त्या उत्तरासंदर्भामध्ये हो विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा क्लॅक्टरच्या जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही mm. मित्रांनो जसं की सर्वांना माहिती आहे सध्या जे आहे विधानसभेचं जे आहे पावसाळे अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशनामध्ये जे सभासद आहेत ते माननीय मंत्री महोदयांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत आहेत त्यामध्ये जे आहे कपिल पाटील यांनी या ठिकाणी एक प्रश्न शिक्षण मंत्री यांना विचारला होता तो शिक्षक भरतीच्या संदर्भामधला होता आणि त्याला जे काही मिळालेलं उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे ही लक्षवेधी आहे लक्षवेधी जी आहे त्याचं उत्तर लेखीमध्ये देणं या ठिकाणी संबंधित मंत्र्यांना आवश्यक असतं किंवा कंपल्सरी असतं त्यामध्ये त्यांनी काय विचारलं बघा कपिल पाटील यांनी विचारलं होतं की राज्यातील सरकारी किंवा निम सरकारी आणि खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा आणि ज्युनियर आणि सिनियर कॉलेजमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त असणे रिक्त पदांची माहिती दडपून ठेवण्यात येत आहे त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागातील मंजूर पदांना तीस टक्केच कपात लावलेली आहे कला क्रीडा शिक्षकांची पदे संपुष्टात आणलेली आहे संच मान्यतेचे निकष बदलून भाषा व गणित विज्ञानाचे विषय ह्या शिक्षकांचे पदे संपुष्टात आणणे असे वेगवेगळे खूप सारे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते आता मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला ॲनालिसिस करणार नाही आपल्या फायद्याचं आणि आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलेलं जे काही आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की त्यांनी जो काही रिक्त पदांचा आकडा विचारलेला आहे त्याला हे माननीय मंत्री शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जे आहे जे काही उत्तर दिलेलं आहे लेखी स्वरूपामध्ये ते लेखी स्वरूपामधलं उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे बघा मंत्री शालेय शिक्षण यांचे निवेदन आता यामध्ये त्यांनी काय उत्तर दिलं आहे यू डायस प्रणालीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची या ठिकाणी पासष्ट हजार एकशे अकरा इतकी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दोन हजार सहाशे चौसष्ट इतकी अशी एकूण सदुसष्ट हजार पाचशे पंचावन्न इतकी पदे रिक्त आहेत वित्त विभागाने कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे दिनांक चार पाच दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयान्वे पदकपातीवर निर्बंध लावण्यात आले होते तथापि ते आता बारा चार दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वे काही प्रमाणावरती उठवण्यात आलेले आहेत आता त्यानुसार रिक्त पदे भरणेबाबत वित्त विभागाचे सहमती घेऊन कारवाई करण्यात येत आहे प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक या पदाच्या नियुक्तीसाठी टी ई टी व टेट ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे तर माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी टेट ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता जो टीची परीक्षा घेण्यात आलेली आहे त्याचा निकाल लवकरात लवकर घोषित करण्याचा देखील या ठिकाणी पत्र बघा शासन द, सार। सार जे पत्र आहे शासनाच्या वतीने सोळा सॉरी दहा सहा दोन हजार बावीस नुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना कळवण्यात देखील आलेला आहे तसेच टेट परीक्षेचे आयोजन करण्याबाबतचा देखील या ठिकाणी तीन आठ दोन हजार बावीस रोजीच्या शासन पत्रकांवे परीक्षा परिषदेस कळविण्यात आलेले आहे सदर परीक्षेच्या निकालानुसार शाळा पवित्र पोर्टलवर शिक्षक रिक्त पदांची मागणी नोंदितात आणि गुणवत्तेनुसार शाळांमध्ये शिक्षक नियुक्ती करण्यात येते यामध्ये रिक्त पदांची माहिती धडविण्याचा प्रयत्न नाही तसेच सदर पदांना कोणतीही कपात लावण्यात आलेली नाही ही एक अत्यंत आनंदाची माहिती आपल्याला विधिमंडळामधून जे आहे लेखी स्वरूपात मिळालेली आहे तीन गोष्टी मित्रांनो या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत की आजच्या घडीला जर आपण बघितलं रोस्टरच्या अनुसार जर का आपण बघितलं तर भक्त शिक्षकांची जी पदे आहेत महाराष्ट्रामध्ये ती आहे पासष्ट हजार एकशे अकरा त्यामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळे खाजगी अनुदानित अंशत अनुदानित या सर्व प्रकारच्या शाळांचा सा समावेश आहे पासष्ट हजार एकशे अकरा आणि दुसरी गोष्ट अजून त्यांनी सांगितली की टी ई टीचा निकाल लावण्यासाठी जे आहे परीक्षा परिषदेला या ठिकाणी आदेश दिलेले आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट टेट परीक्षेचं आयोजन लवकरात लवकर करण्यासाठी देखील आम्ही आमच्या स्तरावरून या ठिकाणी जे आहे आदेश दिलेले आहे अशा प्रकारची माहिती माननीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या कामाला लागा अभ्यासाला लागा येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे आपल्याला टेट परीक्षेचं नोटिफिकेशन पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे वेळ वाया न घालवता अभ्यासाला लागा आणि तुमच्या अभ्यासाला जोड बनवून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मिशन टेट ऑनलाईन बॅच या बॅचमध्ये तुम्हाला जे आहे टेट परीक्षेसाठी आवश्यक असलेले रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सर्व विषयांचे लेक्चर मिळतील ते लेक्चर तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे कधीही पाहता येतील त्याच्याशिवाय जे आहे उत्तम क्वालिटीच्या ज्या नोट्स आहेत पी डी एफच्या स्वरूपामधल्या त्या देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहोत अगदी माफक फीसमध्ये आपल्याला हे जे लेक्चर आहे ते तुमच्या वेळेप्रमाणे कधीही पाहता येणार आहे बॅच ऑलरेडी चालू झालेली आहे तुम्ही आत्ता जरी बॅचमध्ये जॉईन करत असाल तरी देखील अगदी पहिल्या दिवसापासूनचे लेक्चर तुम्हाला जे आहे अवेलेबल होऊन जातील आपल्याला या बॅचमध्ये इंटरेस्टेड असेल आपला स्कोअर आपल्याला वाढवायचा असेल तर नक्की स्क्रीनवरती जो नंबर आपल्याला दिसत आहे त्या नंबरशी संपर्क करा आणि आजच ही जी बॅच आहे ती जॉईन करा